नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. भाविकांना आलेले विविध अनुभव रोज तुमच्या समोर घेऊन येत असते. जर का तुम्हाला हे अनुभव आवडत असतील तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, ज्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. आणि तुम्हाला तुमचे देखील काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर लिहून पाठवू शकता. फेसबुक आणि इंस्टाग्रामची आयडी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज मी आपल्याबरोबर आकाश दादा यांचा अनुभव शेअर करत आहे. दादा म्हणतात, काही भक्तांना माऊलीची प्रचिती येण्यास दीर्घकाळ वाट पाहावी लागते, तर काही भक्तांना लगेच त्यांचा लाभ मिळतो. मी खूप भाग्यवान आहे की मला महाराजांनी लगेच प्रचिती दिली. मी वयाच्या 23 वर्षाचा असताना मला प्रथम गजानन महाराज यांच्याविषयी कळले. वास्तविक झालं असं की माझा एक मित्र होता, त्याचं नाव विक्रांत. त्याचा संपूर्ण परिवार म्हणजे त्याचे आई वडील, बहीण, भाऊ, काका, आत्या असं सगळाच परिवार महाराजांचे निस्सीम भक्त. ते सारेजण म्हणजे जवळजवळ 16-17 लोक हे दरवर्षी एक मिनी बस करून शेगाव येथे महाराजांच्या दर्शनासाठी जात. एकदा असेच 15-16 वर्षापूर्वी ते सर्वजण शेगाव येथे जाणार होते. ते ज्या दिवशी निघणार त्याचवेळी मी काही कामानिमित्त मित्र विक्रांत ह्याला भेटण्यासाठी त्याच्या घरी गेलो. तर पाहिलं त्याच्या घराच्या दारात एक मिनी बस उभी होती आणि सगळेजण त्या बसमध्ये सामान ठेवण्यासाठी धावपळ करत होते. मी तिथे पोहोचलो आणि मला कळलं की ते शेगाव येथे जाण्यास निघाले होते. मी विक्रांत्याला म्हटलं, मी तुला 2 दिवसांनी येऊन भेटेल, तू शेगाव येथून परत आल्यावर मला फोन कर. मी तिथून निघणार त्याचवेळी विक्रांत्याचे वडील मला म्हणाले, चल येतोस का आमच्यासोबत शेगाव येथे? काकांनी असं अचानक विचारलं की मी फार गोंधळलो व म्हटलं, मी काय करू तिकडं येऊन? तेव्हा ते म्हणाले, अरे एकदा महाराजांचं दर्शन घे, मग आपोआपच तुला कळेल की काय जादू आहे शेगावची. मग विक्रांत देखील माझ्या मागे लागला की चल सोबत, तेवढंच त्यालाही माझ्यासोबत फिरता येईल. शेवटी मी तसाच अंगावरील कपड्यांनिशी त्यांच्यासोबत शेगाव येथे गेलो. मी या ठिकाणी पहिल्यांदाच आलो होतो. तिथे प्रथमच महाराजांना पाहिलं. विक्रांत त्याच्या परिवारातील काही जणांनी तिथे एक दिवसीय पारायण केलं, तर मी विक्रांत हे तिथेच फिरत होतो. मी जेव्हा शेगाव येथे महाराजांचा एक फोटो पाहिला तेव्हा त्या फोटोतील महाराजांच्या डोळ्यात पाहिलं असता मनात एक चित्र उभं राहिलं. मला असं दिसलं की एक तरुण मुलगी हिने माझा हात हातात घेतला आहे आणि आम्ही दोघेही सूर्यास्त पाहत उभे आहोत. ते पाठमोरे दृश्य असल्याने मला ती कोण तरुणी होती हे समजलं नाही. मी महाराजांच्या फोटोतील डोळ्यात ते दृश्य पाहण्यात गुंग असताना अचानक माझा मित्र विक्रांत येऊन मला पाठीवर थाप मारत जागे केले. मग आम्ही जेव्हा शेगाव येथून घरी परत येण्यास निघालो तेव्हा मी विक्रांत याला मी महाराजांच्या डोळ्यात पाहिलेलं दृश्य सांगितलं. तेव्हा विक्रांत मला गमतीत म्हणाला, कुणाचे तरी प्रेमात पडला काय? तेव्हा मी त्याला म्हटलं, तुला माहितीच आहे मुलींच्या बाबतीत मी किती लांब राहतो आणि जर तसं काही असतंच तर तुला ते नक्कीच सांगितलं असतं. मग विक्रांत हसत हसत म्हणाला की तुझी गंमत केली रे, तुला भास झाला असेल ते दृश्य पाहिल्याचा. मग मी तो विषय तिथेच सोडून दिला. मग आम्ही घरी परतलो. पुढील 4 महिन्यातच विक्रांत याचे लग्न जुळले व त्याच्या लग्नाच्या वेळी माझे त्याचे परिवारातील सर्व सदस्यांचा आणखीनच निकट संबंध आला व त्यावेळी विक्रांताच्या आत्याची मुलगी श्रुती ही देखील माझ्या संपर्कात आली. आम्ही ज्यावेळी शेगाव येथे गेलो होतो तेव्हा देखील श्रुती ही आमच्यासोबत होती, पण त्यावेळी आमचा जास्त परिचय नव्हता व बोलचाल देखील झाली नव्हती. मी तर श्रुती हिला असेच गर्दीत ओघळते 1-2 क्षण पाहिले होते व शेगाव येथून परतल्यावर तर तिचा चेहरा देखील विसरलो होतो. पण विक्रांत याच्या लग्नात श्रुती ही स्वतः माझ्याजवळ येऊन तिने मला तिचा परिचय दिला. मला वाटलं की ती विक्रांत याची आत्ते बहीण असल्याने ती मला तिचा औपचारिक ओळख करून देत असेल. पण जेव्हा तिने मला सरळ सरळ सांगितलं की तिला मी आवडतो ते ऐकून मी तर आवाक झालो. प्रथम मला वाटलं की लग्नात तरुण मुली मुलींची फिरकी घेतात.
की लग्नात तरुण मुली मुलांची फिरकी घेतात, तशी श्रुती माझी फिरकी घेत असेल म्हणून मी ती दिसली की तिथून पळ काढत, पण शेवटी तिने लग्नाच्या कार्यक्रमाच्या 3 दिवसात मला ती एकच गोष्ट 10 ते 12 वेळा येऊन सांगितली। तेव्हा मी तिला काही उत्तर न देता प्रसंग व परिस्थिती पाहून म्हटलं, मला थोडा वेळ दे, मी विचार करून तुला सांगेल। मग विक्रांत्याचं लग्न होऊन गेलं, सगळे पाहुणे मंडळी निघून गेले, श्रुती देखील पुण्यास निघून गेली। 2-2.5 महिने झाले। मी विचार केला की श्रुती कदाचित सगळं विसरून गेली असेल, पण मनातून मलाही श्रुती आवडायला लागली होती। मी एकदा असंच रात्रीचं जेवण करून बसलो असताना माझे लक्ष विक्रांत ह्याच्या वडिलांनी मला शेगाव येथे महाराजांचा जो फोटो घेऊन दिला होता त्याच्याकडे गेलं, तर मला पुन्हा त्या फोटोतील महाराजांच्या डोळ्यात तेच दृश्य दिसले की एक तरुणी माझा हात हातात की एक तरुणी माझा हात तिच्या हातात घेऊन सूर्यास्त बघत उभी होती। मी ते दृश्य पाहण्यात गुंग असताना अचानक मला कोणाचा तरी फोन आला। मी रिसीव्ह केला तर पलीकडून श्रुतीचा गोड आवाज होता व तिने मला विचारलं की तू अजून किती वेळ घेणार आहेस उत्तर द्यायला। तेव्हा मी तिला म्हणालो, मला एकदा तुझ्याशी प्रत्यक्ष भेटून बोलायचं आहे आणि मगच काही निर्णय घेऊ। मग श्रुती हिने मला पुण्यास बोलवून घेतलं। मी पुण्याला जाऊन श्रुती हिला भेटलो। तिला आम्ही सध्या स्वतःच्या पायावर अजून उभा राहिलेलो नाही, त्याशिवाय कसं लग्नासाठी घरच्या लोकांशी बोलू। मग श्रुती ही काहीच बोलली नाही। मला तर खरे प्रेम वगैरे या गोष्टीवर विश्वासच नव्हता। आजही मी हेच मानतो की जेव्हा 2 व्यक्ती ह्यांना एक दुसऱ्याशी काळजी कदर असते तेच संपूर्ण आयुष्य एकत्र घालवू शकतात, नाहीतर प्रेमाचे नाव देऊन आकर्षित झालेल्या जोड्या किती काळ नाते टिकवतात हे जग जाहीर आहे। पण मला खात्री होती जर श्रुती हिला माझं केवळ आकर्षण असते तर तिने मला पहिल्या भेटीनंतर रोजच मागे लागली नसती, पण मी जेव्हा तिला विचार करण्यासाठी वेळ मागितला तेव्हा तिने मला पुरेसा वेळ दिला। त्या 2-2.5 महिन्यात मला एकदाही संपर्क केला नाही व मी काही निर्णय घेत नाही याचा अर्थ उलट न घेता मला फोन करून पुन्हा माझा निर्णय विचारला। यावरून हे स्पष्ट होतं की श्रुती ही इतर मुलींप्रमाणे अविचारी नव्हती, तिला प्रेमाचा लग्नाचा अर्थ माहीत होता आणि त्यामुळेच ती मला समजून घेत होती। पण मला तिच्याबद्दल खरंच मनातून वाईट वाटत होतं की मी नेहमी तीच मला समजून घेते व मी तिच्या पदरी निराशाच टाकतो। मग मी पुण्याहून निघताना श्रुतीला म्हटलं, तू मला सर्वप्रथम ज्या शेगाव येथे भेटली त्या महाराजांना वचन देतो की आपले लग्न झालं की सगळ्यात आधी त्यांच्या दर्शनासाठी येऊ। तेव्हा श्रुती हसत म्हणाली, अरे लग्न तर होईल पण ते लवकर व्हावे यासाठी प्रार्थना कर। या श्रुतीच्या बोलण्यातून पुन्हा मला जाणवलं की श्रुती हिने माझ्याशिवाय इतर कोणाचा जीवनसाथीदार म्हणून विचार केला नव्हता। खरंच मी खूप नशीबवान होतो की मला न मागता इतकं मनापासून प्रेम करणारी श्रुती भेटली होती। मग मी पुण्याहून घरी परतलो आणि अगदी जोमाने नोकरी शोधण्याच्या कामास लागलो। खूप ठिकाणी प्रयत्न केले पण यश मिळत नव्हते। असे 6 महिने उलटले। श्रुती दर 15 दिवसांनी फोन करून माझे मनोबल वाढवत होती। मग शेवटी मी गजानन महाराजांचे पारायण केले व त्यापूर्वी नोकरीसाठी संकल्प केला। माझे पारायण झाले व पुढील 8 दिवसात मला 2 ठिकाणी इंटरव्ह्यूसाठी कॉल आला। एक पुण्यातील कंपनीच होती आणि दुसरा नागपूर येथील। मी यावेळी जेव्हा दोन्ही ठिकाणी इंटरव्ह्यू देऊन आलो तेव्हा माझ्या मनात खूप इच्छा होती की मला पुण्याच्याच कंपनीत जॉब मिळावा, पण माझा इंटरव्ह्यू पुण्याच्या कंपनीच्या मानाने नागपूर येथे चांगला झाला होता। पण मी महाराजांना सतत हीच प्रार्थना करत होतो की काहीतरी चमत्कार घडवा व मला पुण्याच्या कंपनीत नोकरी मिळावी, आणि माझी प्रार्थना महाराजांनी ऐकली। माझे सिलेक्शन दोन्ही कंपनीत झाले पण मी पुणे येथील कंपनीचा जॉब स्वीकारला। मग त्यानंतर पुढील 6 महिन्यात माझं व श्रुती हिचं लग्न झालं। मी आजही जेव्हा आठवतो की मी माझ्या पहिल्या शेगाव भेटीत महाराजांनी मला त्यांच्या डोळ्यात जे दृश्य दाखवले होते ते वास्तवात घडणार होते हे महाराजांनी मला आधीच दाखवले होते। ते सूर्यास्त पाहणारी जोडी ही माझी व श्रुती हिचीच होती। मी खूप भाग्यवान आहे की माझ्या जीवनाचा जोडीदार महाराजांनी निवडला, ते देखील अगदी एकमेकांना सांभाळणारे। जय गजानन श्री गजानन गण गण गणात भोते। दादा तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केला, आणि तुम्हा सगळ्यांना दादांचा अनुभव कसा वाटला कॉमेंटद्वारे नक्की कळवा। अनुभव आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा।
आणि तुम्ही देखील तुमचे अनुभव मला कॉमेंटद्वारे फेसबुक, इंस्टाग्राम किंवा आपल्या जीमेलच्या आय डीवरती लिहून पाठवू शकता. फेसबुक, इंस्टाग्राम आणि जीमेलची आय डी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरु गजानन माऊली नमहा. गण गण गणात बोते.